तुम्ही फोन केला तर लगेच राऊत साहेब येतीलच. त्यांच्याशी सातत्याने बोलत होतो की राऊत साहेब कधीतरी माझ्या मतदारसंघात या, कधीतरी माझ्या मतदारसंघात या, आणि तसं औचित्य सापडत नव्हतं. मला विश्वास होता ते येतील, पण मध्ये आता राऊत साहेबांना असंच विचारतो, राऊत साहेब तुम्हाला खायला काय आवडतं, मग कधी येणार आहात, कुठे राहणार आहात. 4 तास जो काळ त्यांच्यावर मी तो घालवला, त्याच्यावर एक कळत की या क्षेत्रामध्ये अभ्यासू व्यक्तिमित्व महत्व जर कोण असेल तर ते संजय राऊत साहेब. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, त्याच्याच बरोबर महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून तालुक्यातून सर्व संघटना, पत्रकार संघटना या ठिकाणी आल्या, त्यांच्याबरोबर चर्चा सत्र या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, पत्रकारितेमध्ये ज्यांचं नाव फार आदराने त्या ठिकाणी घेतलं जात आहे, आणि जसं नाव पत्रकारितेमध्ये त्यांचं घेतलं जातं तसं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय महत्वपूर्ण भूमिका गेले अनेक वर्ष जे घेत आहेत, असे आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक खासदार संजयजी राऊत साहेब ज्यांनी आताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, असे मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद SM देशमुख साहेब व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आपल्या संघटनेचे राज्य पातळीवरचे पदाधिकारी, कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये असणारे सर्व पत्रकार, त्यांच्या सर्व संघटना, उपस्थित असणारे सर्व राजकीय पदाधिकारी, मान्यवर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनींनो, खर तर नाव सगळ्यांचीच घ्यायची होती, पण 1 वाजायला लागले, 12 वाजूनही गेले, आणि आपल्या सर्वांना, त्याच्यामध्ये मी सुद्धा येतो, राऊत साहेबांचं भाषण आणि भाषणाबरोबर त्यांची मुलाखत या ठिकाणी होणार आहे, ती मुलाखत आपल्या सर्वांना ऐकायचीच आहे, म्हणून मी प्रयत्न करतो की माझं मनोगत थोडक्यात इथे मी व्यक्त करण्यासाठी. ही भूमी संत सद्गुरु गोदर महाराजांची भूमी, त्यांच्या विचाराने पावन झालेली भूमी, या कर्जत जामखेडचा एक लोकप्रतिनिधी म्हणून कर्जत जामखेडच्या सर्व नागरिकांच्या वतीने, पत्रकारांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं कर्जत मध्ये मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी कार्यक्रम व्हावा यासाठी कर्जत आणि जामखेडचे सर्व पत्रकार पुढाकार घेत होते, देशमुख साहेबांची चर्चा झाली होती. हा कार्यक्रम इथं व्हावा यासाठी ज्या पद्धतीने सर्व इथं काम करणारे पत्रकार प्रयत्न करत होते, मला सुद्धा मनामध्ये वाटत होते की चांगला कार्यक्रम आपल्या या भूमीमध्ये व्हावा. कारण पिंपरी चिंचवडमध्ये दरवर्षी आपलं एक मोठं असं परिषद घेतली जाते, त्या परिषदेमध्ये 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळाली होती, आणि अशा पद्धतीने राज्याचेच पत्रकार जर तालुक्यामध्ये येत असतील आणि त्यांचं स्वागत करण्याची संधी आम्हा सर्वांना मिळत असेल तर नक्कीच त्याचा आनंद आम्हा सर्वांना झालेला आहे. मग हा कार्यक्रम घेत असताना सगळ्यांचंच मत आलं की आपल्याला राऊत साहेबांना बोलवता येईल का. मी म्हणलं कार्यक्रम तुमचा आहे, आम्ही फक्त इथं फुलाची पाकळी बोलून जिथे कुठं
सहकार्य लागेल नियोजनामध्ये ते सहकार्य करण्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही फोन केला तर लगेच राऊत साहेब येतीलच, देशमुख साहेब पत्रकार आहेतच, पण पत्रकारिता करत असताना राजकीय लोकांच्या आसपास राहत असताना आणि संवाद करत असताना कदाचित त्यांच्यामध्ये थोडंफार राजकारण सुद्धा गेलं असावं. ते म्हणाले आम्ही तर बोललो तर ते येतीलच हो, पण कर्जत जामखेडमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि तिथं आपण लोकप्रतिनिधित्व करत आहात, तुम्ही बोलवलं तर दिसताना सुद्धा ते योग्य दिसेल आणि काही प्रमाणात आम्हाला सुद्धा मदत करेल. मी राऊत साहेबांना विनंती केली की राऊत साहेब आपण अशा अशा कार्यक्रमाला कर्जतला येऊ शकता का. याच्या आधी सुद्धा मी त्यांच्याशी सातत्याने बोलत होतो की राऊत साहेब कधीतरी माझ्या मतदारसंघात या कधीतरी माझ्या मतदारसंघात या, आणि तसं औचित्य सापडत नव्हतं. जशी मी विनंती कर्जत जामखेड करांच्या वतीने आणि इथं असलेल्या पत्रकारांच्या वतीने त्यांना केली की साहेब तुम्ही येऊ शकता का, एक सेकंड सुद्धा लागला नाही त्यांना हो म्हणण्यासाठी. नियोजन झालं, सगळं झालं, माझे पण पत्रकार राऊत साहेब मला भेटायचे म्हणायचे येणार का, खरंच येणार का, मला काय कळेनाच असं का म्हणतात सगळे. मग हळूहळू मला कळालं की याच्या आधीचे काही राज्यकर्ते येतो म्हणतात पण त्या दिवशी कुठलं ना कुठलं तरी महत्वाचं काम मिळत, काम आहे असं सांगितलं जात, आणि मग त्या पत्रकारांच्या कार्यक्रमाला ते येत नाहीत, म्हणून त्यांचा कदाचित काही लोकांच्या बद्दलचा अनुभव असल्यामुळे ते सातत्याने मला विचारत होते की येतील का. मी म्हणलं राऊत साहेबांनी शब्द दिला होता याला काय अडचण नसावी, त्यामुळे मी सुद्धा मला विश्वास होता ते येतील, पण मध्ये आता राऊत साहेबांना असंच विचारलं राऊत साहेब तुम्हाला खायला काय आवडतं, मग कधी येणार आहात, कुठे राहणार आहात, ते सांगेल मी इथे असं तसं. मग म्हणलं नाही नाही फिक्स्ड आहे काय अडचण नाही. मग आता काल ते आले, खरं तर ते आजच येणार होते, पण त्यांचं मत आलं की इथं येत असताना मला ज्या काही गोष्टी मला बघता येईल त्या आवडतील. मग बारामतीमध्ये काल आले, बारामतीमध्ये तिथं जे काही सायंटिस्ट होते म्हणजे बाबा स्वतः शेतकरी आहेत ते तिथे होते, आणि मग सगळं डिटेल मध्ये आम्हाला वाटतं की अर्धा तासात जे काही ठिकाण आम्ही ठरवले ते सगळे संपेल. संध्याकाळी 5 वाजता ते आले, 8:30 पर्यंत त्यांचे प्रश्न संपेना, आणि मग ते जे काय कृषी विभागात आपण जे काम करतो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काम करतो, मुलांसाठी जे करतो, त्या सगळ्या गोष्टी तिथं ते समजून घेत होतो. त्याच्यावरनं जे काही मी ऐकलं होतं, लोकांनी जे अनुभवलं होतं, त्यांच्याकडनं जे मी ऐकलं होतं की उगाच एखादा व्यक्ती मोठा होत नसतो, उगाच एखादा व्यक्ती संपादक होत नसतो, नवीन गोष्टी समजून घेण्याची वृत्ती असणं फार महत्वाचं असतं, अभ्यास करणं महत्वाचं असतं. आणि काल 4 तास जो काळ त्यांच्यावर मी तो घालवला त्याच्यावर एक कळतं की या क्षेत्रामध्ये अभ्यासू व्यक्तिमित्व महत्व जर कोण असेल तर ते संजय राऊत साहेब. मगाशी देशमुख साहेब बोलत असताना बोलले की पत्रकारितेकडे त्यांचं काही प्रमाणात लक्ष कमी झालंय, खरं तर मला वाटत नाही पत्रकारितेकडे तर त्यांचं लक्ष आहेच, पण गेल्या काही वर्षामध्ये पत्रकारांचं त्यांच्याकडे जास्त लक्ष झालेलं आहे असं मला वाटत, कारण त्यांचा जो काही प्रवास आहे तो काही प्रमाणात मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. काल गप्पा मारत असताना त्यांनी मला सांगितलं की सुरुवात होत असताना इंडियन एक्सप्रेस मध्ये त्यांची पत्रकारितेची आणि डायरेक्ट पत्रकारिता नव्हती, कारण ते सप्लाय डिव्हिजन मध्ये होते, लॉजिस्टिक डिव्हिजन मध्ये होते, म्हणजे पेपर प्रिंट झाल्यानंतर लोकांपर्यंत वेळेवर कसा पोहोचेल याचं जे नियोजन होतं त्याच्यामध्ये ते होते, नंतर मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये ते होते, मग विविध विभागामध्ये त्यांनी काम हे इंडियन एक्सप्रेस मध्ये केलं. ज्या दिवशी ते कामाला लागले आजचा आला तर 40 वर्षाच्या आसपास जातात, माझं वय हे त्याच्यापेक्षा कितीतरी कमी आहे, म्हणजे माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव पत्रकारितेचा आणि या विषयाचा त्यांचा त्या ठिकाणी आहे. नंतर लोकप्रभामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यानंतर मग आज ते जिथं मार्मिक मध्ये काम केलं आणि आज सामना मध्ये संपादक म्हणून ते काम करत आहे.
जेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेब एखादा लेख लिहायचे आणि राऊत साहेब एखादा लेख लिहायचे, हा लेख कुणी लिहिला हे अनेक वेळा कळत नसायचं. कारण बाळासाहेबांचे जे विचार होते, त्यांची लेखण्याची जी स्टाईल होती, आणि त्या सगळ्या गोष्टी बघत 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 राऊत साहेबांचे विचार, त्यांचे विचार इतके जुडले गेले होते की कोण ते लिहिते हे सुद्धा तिथे कळत नसायचं. एवढं प्रेम, एवढा आदर, त्यांच्याबरोबर सातत्याने राहणं, सातत्याने चर्चा करणं, आणि त्याच्यानंतर मग त्यांची लेखणी तिथं त्या ठिकाणी विकसित झाली. त्यामुळे पत्रकारितेच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेलच, पण माझा एक जो अनुभव आहे तो म्हणजे राजकारणाचा आहे. या देशाला एक वेगळं समीकरण, ते सुद्धा राजकीय समीकरण कुणी दिलं असेल तर ते आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि सोनिया गांधी मॅडमनी दिलं. पण हे समीकरण, राजकीय समीकरण अख्ख्या देशाला देत असताना मध्ये एक महत्वाचा दुवा म्हणून कोणी काम केलं असेल तर ते संजय राऊत साहेबांनी. आणि अशा पद्धतीने ते पत्रकारितेमध्ये काम करतात, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची स्टेटमेंट एखादी आल्याशिवाय दिवसच चालू होत नाही अशी परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. खर तर पत्रकारितेचा आणि आमचा दैनंदिन जीवनामध्ये रोज संबंध येतच असतो. टीव्हीवर बघितलं ती पत्रकारिता आहे, आज युट्यूबवर आहे, सोशल मीडिया तर आहेच आहे, प्रिंट त्याशिवाय पत्रकारिता पूर्ण होतच नाही. पण जेव्हा आम्ही लहान असायचो, मी माझ्या आजोबाशी बोलायचो, माझ्या वडिलांशी बोलायचो, तसंच प्रताप काका म्हणजे सकाळचे जे प्रमुख होते ते त्याच्यामध्ये लक्ष देऊन असायचे. सकाळ ज्यांच्यामुळे मोठा झाला त्यांच्याशी जेव्हा मी बोलायचो, पवार साहेबांशी बोलायचो, अजितदादांशी बोलायचो, सगळ्यांचं मत असं असायचं की पूर्वी पत्रकारिता ज्या पद्धतीने व्हायची त्याच्यामध्ये रिसर्च केला जायचा, अभ्यास केला जायचा, एखादी बातमी प्रिंट करण्या अगोदर खरंच काय घडलंय हे समजून घेतलं जायचं आणि मग त्याची बातमी तिथं व्हायची. पण आज जर आपण बघितलं, कदाचित माध्यम पण मोठ्या प्रमाणात वाढली त्याच्यामुळे असू शकत की अनेक बातम्या रिसर्च न करताच छापल्या जातात, नंतर सोशल मीडियावर टाकल्या जातात, नंतर टीव्हीवर तिथं येत असतात. त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे, एक नागरिक म्हणून, राजकीय व्यक्ती म्हणून नाही, की जो रिसर्च, ज्या प्रकारचा रिसर्च पूर्वी होत होता तसाच रिसर्च परत आपल्याला कसा करता येईल या बाबतीत सर्वच पत्रकारांनी विचार करण्याची जरूरत आहे. तसंच पत्रकारांनी स्टँड घेण्याची जरूरत आहे, एक भूमिका घेण्याची जरूरत आहे. आम्ही एखादं वक्तव्य केलं ते तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही आमच्या विरोधात, नाही तर आमच्या वक्तव्याच्या विरोधात, आम्ही म्हणतो तेव्हा राजकीय लोक म्हणतो, आमच्या वक्तव्याच्या विरोधात तुम्ही भूमिका घेण्याची जरूरत आहे. आणि ती घेत असताना राजकीय जे नेते असतील ते आम्हाला अडचणी जातील, मग आमच्या संपादकाला सांगतील, मालकाला सांगतील, मग आमची अडचण वाढेल. अशा प्रकारे तुम्ही विचार करता असं मी म्हणणार नाही, पण जे लोक विचार करत असतील त्यांनी तसा विचार न करता जे योग्य आहे आणि समाजासाठी जे योग्य आहे ते प्रिंट करणं, नाहीतर ते दाखवणं अतिशय महत्वाचं आहे. कारण अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण जी भूमिका घेतो, आपण जे प्रिंट करतो, आपल्याला काय फरक पडणार आहे. हो, फरक पडतो. आज तुम्ही जर बेरोजगारीवर नाही लिहिलं तर तुमची पुढची पिढी काय पत्रकारितेमध्ये येईल असं काही कंपल्सरी नाही. तुमची मुलं इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, बीए झाला असेल, एमकॉम झाला असेल, नाही तर कुठलाही कोर्स त्यांनी केला असेल, त्यांना हाताला काम तर मिळालं पाहिजे. मग आज आपल्याला वाटत असेल आज बेरोजगारीची परिस्थिती अतिशय वाईट आहे, रोजगार मिळत नाही, पालक कष्टातून मुलांना शिकवतात, जे कुठलं कमवलं असतं, जे सेव्ह केलं असतं ते सगळं
शिक्षणासाठी खर्च केला जातो, स्वतःची स्वप्न दाबली जातात. आणि मी पालक जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला त्यातून वगळतो असं समजू नका. तुमच्यात अनेक लोकांचा पगार किती हा अंदाज तुम्हा सर्वांना आहे. त्या पगाराचा कदाचित आज तुम्ही चांगला मोबाईल घेऊ शकता, घर बांधू शकता, इतर दुसरे काही व्यवसाय तुमचे असतील, पण तुम्ही काय करता तर मुलं शिकवता, पुढची पिढी शिकवता. का? ज्या अडचणी आपल्याला आल्या त्या अडचणी पुढे कोणाला येऊ नये या हेतूतून ते मुलाला शिकवत असता. तसंच शेतकऱ्याचं आहे, तसंच कष्ट करायचं आहे. एखादा पान टपरीवाला त्याचं पण ते स्वप्न आहे. मग बेरोजगारीचा प्रश्न आज मोठा असेल. आज 3.5% बेरोजगारी महाराष्ट्राची 5.5% आली आहे. आणि 5.5% फक्त आकडा आहे. शेतकऱ्याचा मुलगा डिग्री घेऊन जेव्हा घरी बसतो, शेतात काम करतो, त्याला बेरोजगार धरलं जात नाही, त्याला रोजगार आहे असं धरलं जात. पण त्याला तिथं काम करायचं नसतं. रिक्षा चालकाचा मुलगा इंजिनियर होतो, नोकरी मिळत नाही. मग तो जेव्हा घरी असतो तेव्हा त्याला बेरोजगार धरलं जात नाही. ही जी डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आहे ती जर धरली आज 35% पुढे आपली बेरोजगारी जाऊ शकते. मग हे विषय कुठेतरी आपल्याला लिहिता तुम्ही टीव्हीवर दाखवता, पण त्याचं प्रमाण हे अजून कसं वाढेल ज्याच्यामुळे राज्य करते आम्ही असू नये तर कुणी असू, आमच्यावर प्रेशर आलं पाहिजे. आम्हाला भीती वाटली पाहिजे, आम्हाला तुमची भीती असतीच, आधुनिक भीती असतीच. पण खऱ्या गोष्टी तुम्ही जेव्हा टीव्हीवर दाखवत असता त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही लोकांचं ओपिनियन बदलू शकता. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती दिल्लीमध्ये मोठी मोठी आंदोलन त्या ठिकाणी होत होती, ज्याच्यामध्ये केजरीवाल असतील आणि सगळेच अण्णा हजारे असतील, त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केलं जात होत. काँग्रेसची सत्ता असताना कुठे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. न तुम्ही जी बातमी दाखवताय ती बातमी दाखवू नये म्हणून तुमच्या ज्या काही चॅनल असतील आता पेपर चे मालक असतील त्यांच्याकडून कारवाई केली गेली नव्हती, आवाज आणण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. पण तुम्ही ज्या काही गोष्टी दाखवत होता कदाचित त्या खऱ्या खोट्या हा वेगळा विषय, पण त्याच्यामुळे लोकांचं ओपिनियन तयार झालं, लोकांचं मत परिवर्तन झालं. आणि लोकांचं मत परिवर्तन झाल्यानंतर या देशामध्ये राजकीय परिवर्तन झालं. अहो तेवढी ताकद तुमच्यात आहे ना, पण तुम्हीच कम्पेअर करा. इथं कुणी हात वर करू नका, मी प्रश्नही करत नाही. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, व्यासपीठावरच्या लोकांना मी हा प्रश्न करतो की आज तशी परिस्थिती आहे का? आज तुम्हाला जे लिहायचे ते लिहू शकता का? लिहिलं तर तुमच्यावर कारवाई होईल का नाही होईल ही भीती तुमच्या मनामध्ये आहे का नाही ही आजची परिस्थिती. त्यामुळे स्वतंत्रतेच्या काळामध्ये त्या ठिकाणी इंग्लिश पेपर याचं वर्चस्व होत, ते देशातली कुठलीच बातमी छापत नव्हते. आणि इंग्लिश कोणाला वाचता येत होतं का नव्हतं याचा अंदाज तुम्हाला त्यावेळेस सगळे हिंदी मराठी जे काही लोकल लँग्वेज असेल तेवढंच, पण मराठी नाही तर लोकल लँग्वेज मध्ये पेपर नव्हते. मग आपल्यातल्याच लोकांनी पेपर काढले, ते पेपर आले मराठीत होते, ते आपली बाजू मांडायला लागले. आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जे परिवर्तन झालं, लोक संघटित झाले आणि मग त्या मोठ्या ताकदीने पुढे गेले. म्हणून आज स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. स्वातंत्र्यवीर अनेक होते, पण त्याच्यामध्ये पत्रकार सुद्धा होते हे तुम्ही विसरून त्या ठिकाणी चालणार. तुम्ही लिहिलं, तुमच्या आधीच्या पिढीने लिहिलं, म्हणून खरं मत लोकांसमोर आलं आणि त्याच्यातून तुम्ही ओपिनियन बदललं. तुमच्या ओपिनियन बदलण्याची शक्ती आज तिथं आहे. आज लोकांमध्ये काय परिस्थिती आहे हे तुम्हाला पहिलं कळत. आज जर आपल्या परिसरामध्ये बघितलं, आपल्या राज्यामध्ये बघितलं, अतिशय हलक्याची परिस्थिती आहे. आज देशामध्ये रोज सरासरी 80 रेप होतात. तुम्ही फेब्रुवारीमध्ये मुंबईत जर बघितलं एका महिन्यात 60 केसेस रेपच्या झाल्या. नाही बघितलं हे आम्ही टीव्हीवर, नाही बघितलं आम्ही प्रिंटच्या बातम्यांमध्ये. का नाही दाखवायचं हे? दाखवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आजची आपली परिस्थिती काय. लोक सोशल मीडिया बघतात, सोशल मीडिया बघितल्यानंतर असं वाटतं की जे मीडियामध्ये दिसतं तेच खरं, तसं नाही.
तर ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी कोण पुढे आणू शकत? आम्ही तर आहोतच राजकीय दृष्टिकोनातून आम्ही बोलू, पण आम्ही जेव्हा बोलू तेव्हा लोक म्हणतात हा राजकीय दृष्टिकोनातून बोलतोय, पण तुम्ही जेव्हा बोला लोकांचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे, कारण तुम्ही जेव्हा बोला तेव्हा लोक ऐकतात. आणि आज लोकांना आजची परिस्थिती समजून घ्यायची, आणि ती आजची परिस्थिती कोण दाखवू शकत ते फक्त आणि फक्त तुम्ही तिथं त्या सगळ्या गोष्टी दाखवू शकत. त्यामुळे जसं सर न्यायाधीश चंद्रशेखर साहेबांनी सांगितलं होतं, जोपर्यंत माध्यमे परिणामाची पर्वा न करता सत्तेसमोर सत्य बोलून दाखवतील तोपर्यंत देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे. पूर्वी आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो, आज हेगेकारीच्या विरोधात जे काही सत्तेत लोक येतात त्यांना जर वाटत असेल की तेच सर्वस्व आहे आणि त्या पार्टीच्या विरोधात आपण सर्वजण लढत असतो, त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जे ज्या प्रकारचं पत्रकारिता लोकांना अपेक्षित आहे ती पत्रकारिता तुम्ही करताच, पण अजून ताकदीने ती कशी करता येईल हेही आपल्याला त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे. तसंच अजून एक विनंती, आपण बातम्या छापतो, पण छापत असताना आपल्या भागामध्ये तालुक्यामध्ये परिसरामध्ये काहीतरी सकारात्मक झालं, ती बातमी छापली तर लोकांना वाटतं काहीतरी सकारात्मक चाललंय. जसं कर्जतच्या सर्व पत्रकारांनी आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या बातम्या छापल्या ते जिल्ह्याला कळालं, मग जिल्ह्यातल्या काही पत्रकारांनी त्याची दखल घेतली ते राज्याला कळालं, राज्याच्या पत्रकारांनी दखल घेतली ते देशाला कळालं, आणि इजिप्त मध्ये एक केस तरी घ्यायची होती अख्ख्या देशातून नगर पंचायतच्या बाबतीत, एकूण एक केस तरी घेतली गेली भारताकडनं जगाला दाखवण्यासाठी, ती केस तरी होती आपल्या चर्चेची. त्यांच्यामुळे झालं, त्यांनी कष्ट केले, नागरिकांनी सहकार्य केलं, पण पत्रकारांनी ते लिहिलं लोकांसमोर आणलं म्हणून ते देशाला त्या ठिकाणी कळालं. यासाठी ज्या ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या त्या कशा आपल्याला पुढे आणतील याचा एक प्रयत्न करावा लागतो. तुमचं संघटन चांगलंय, पण माझ्याच तालुक्यामध्ये तीन संघटना आहेत, जामखेडच्या वेगळ्या संघटना आहेत. मी नाईक साहेबांशी बोललो, साहेब ही आपली सगळ्यात जुनी संघटना सगळ्यात मोठी असेल, ते म्हणजे सगळ्यात मोठी आहे सगळ्यात जुनी आहे. म्हणजे अजून किती संघटना आहेत? असतील 40-50. म्हणजे एवढं संघटना कसं असत? एक पक्ष असतो ना, जेव्हा तो एक संघ असतो त्याची ताकद असते. मग काही लोकांना वाटतं त्या पक्षाची ताकद कमी कशी करतात, पक्षाला फोडू का? जवळच बघितलं आपण, पक्ष कुठला असला कार्यकर्ते लोक कुठली नाही, पद्धतीकडे कुठली ती वेगळी गोष्ट आहे. तर इलेक्शन कमिशन वेगळं मी खोलात आणि राजकीय खूप बोलू शकतो, पण तुम्ही बोलणार नाही. मग एका पक्षाचा दोन पक्ष होतो, मग एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या व्यक्ती जेव्हा उभा राहतो त्याचं मत कसं खायचं तर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला म्हणायचं, चल तिथं उभा राहा मत खा. मग असं वाढत जात ताकद कमी होती, कशाची ताकद कमी होती? राजकीय क्षेत्रामध्ये लोकशाहीची ताकद कमी होते. पण पत्रकारितेमध्ये कोणाची ताकद कमी होती? तुमची कमी होती. त्यामुळे आज आणि याच्या आधी सुद्धा अनेक वेळा तुम्ही हे विषय मांडलेले आहेत की आमचे पेन्शनचा विषय आहे, कोरोनाच्या काळामध्ये आपली जी समिती होती ती बरखास्त करण्यात आली, त्यानंतर परत समिती झालीच नाही, त्याच्यामध्ये फार किचकट अटी आहेत. ठीक आहे, अजितदादांच्या पाठीमागे लागून 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 मी अधिवेशनामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुद्दा मांडला, अजितदादाला तो पटला, तुमचे अनेक पदाधिकारी अजितदादांना भेटले, त्यानंतर 10 कोटीवरनं जो काही निधी होता तो तिथं डबल करण्यात आला. पण ठीक आहे, निधी डबल झाला, पण त्या अटी बदलल्या नाहीत ना, मग ते का बदलत नाही? त्याला जबाबदार तुम्ही सुद्धा आहात. तुम्ही म्हणा आम्हाला का जबाबदार? हे राजकीय बघा, राजकीय लोक आम्हाला ढकलतात सगळे. अहो, एवढ्या तुम्ही संघटना ठेवल्या तर एक संघटना इथे काहीतरी वेगळाच विषय काढते, दुसरी संघटना इथे तिसराच विषय काढते, आणि अशा पद्धतीने तुमची जी ताकद आहे ती कुठं कुठं ना कुठंतरी कमी होत असते. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघामध्ये एक सोपी गोष्ट केली, मी दोन्हीकडे पत्रकार संघासाठी एक ऑफिसला पैसे निधी मंजूर केला,
पण मी त्यांना हे सांगितलं, तुम्ही सगळे जर एकत्रित येत असाल तरच निधी मी तिथे देईल. आणि सगळे मोठ्या मनाने एकत्रित आले निधी, या सरकारने त्याला स्थगिती दिली तो वेगळा विषय, पण कोर्टाकडे ती स्थगिती उठवली. पण आता हे सर्व एकत्रित आले, परिवर्तन होते नक्कीच त्याच्यामध्ये होईल. ग्राउंड रिपोर्टिंग जसं मी मगाशी बोललो ते करण्याची जरूरत आहे. त्याच्याच बरोबर आज सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की पत्रकारिता सुद्धा बदलते, म्हणजे त्याच्या मागचा विचार बदलतो असं मी बोलणार नाही. पण युट्यूब सोशल मीडिया याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर हा केला जातो. छोटस उदाहरण सांगतो, 2017 युट्यूबचे सबस्क्रायबर भारतामध्ये 12 कोटी लोक होते, आणि आज जर तुम्ही ते सबस्क्रायबर बघितलं ते 56 कोटीवर गेलेले आहे. पत्रकारितेमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलमध्ये जे कोणी काम करत होते, संपादक लेवलला होते, मोठे पत्रकार होते, त्यांनी सुद्धा स्वतःचा न्यूज चॅनल युट्यूबवर सुरू केलेला आहे. त्याच्याच बरोबर छोटे मोठे नवीन नवीन काही कॉन्सेप्ट येतात, त्या कॉन्सेप्ट मध्ये छोटीशी बातमी, 4 लाईनची बातमी, 5 लाईनची बातमी, इन शॉर्ट असेल. त्याच्याच बरोबर अनेक अनेक वायर, तर वायर हा एक वेगळा कॉन्सेप्ट आला. ते रिसर्च बेस्ड रिपोर्टिंग आहे, प्रिंट रिसर्च बेस्ड रिपोर्टिंग आहे. आमच्या विरोधात पण लिहितात, पण कुठे ना कुठेतरी एक रिसर्च बेस्ड, म्हणजे काही वाचक ज्यांना रिसर्च बेस्ड पाहिजे ते त्या बाजूला जातात, काही वाचकांकडे वेळ कमी ते 4 लाईन बघतात, त्याच्यावर ते विश्वास ठेवून पुढे जात असतात. तर अशा पद्धतीने तुमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल हे होत चालले, आणि हे होत असताना आपण कुठेही कमी पडू नये या बाबतीतली दक्षता आपण सर्वांना तिथे घ्यायची आहे. आणि ही घेत असताना आपल्या या राज्यामध्ये, आपल्या या देशामध्ये लोकशाही कशी टिकेल याचा एक विचार हा करण्याची जरूरत आहे. ती लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला फ्रीडम देण्याची जरूरत आहे. तुम्ही म्हणाल कुठे बदलले फ्रीडम, काय फरक झालाय, बोलताना तुम्ही बोलाल पण मनाला तुम्ही विचार, तुम्ही म्हणाल काहीतरी बदल झालाय बाबा. काल कुठलं तरी एक सिंगर होता, काय रॅप सॉन्ग, त्याला रॅप केलं 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 स्प्रेड झालं, आणि दुसऱ्या दिवशी त्याला जेलमध्ये टाकलं. तुम्ही ऐकलं असेल सुषमाताई आमदार आहे, किती दिवस प्रयत्न करतात एक साधा FIR करण्यासाठी, तिकडे जा तिकडे जा, FIR त्यांचा घेतलाच जात नाही. मग महिला जेव्हा जाते ते सुद्धा नेत्या, त्यांच्या विरोधात एक नेता बोलला म्हणून ते FIR करत चालले, की तिथं एका महिलेवर एक व्यक्ती अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत असेल तर FIR घेतला पाहिजे ना. मग एका बाजूला हे चित्र आपल्याला बघायला मिळतं, दुसऱ्या बाजूला एक विशिष्ट शब्द वापरला, कोणाचं नाव नाही घेतलं, तो शब्द काय होता, खोका का काहीतरी होत, 50 खोके काहीतरी, आणि तो शब्द वापरला म्हणून त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकण्यात आलं. हा कसला न्याय? आज जर तुम्ही बघितलं 2014 या जगामध्ये प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये आपला 180 पैकी आपला नंबर होता 140वा, आणि आज जर आपण चेक केलं तर 15 आपला तो घटलेला आहे. म्हणजे तुमचाच कुठे ना कुठेतरी अधिकार हा काढण्यात आला आहे. एखाद्या कोकणातल्या पत्रकारावर अन्याय होत असेल तर तुमच्यावर होतो, असं होत नाही की तुम्ही विदर्भामध्ये आहात तर कोकणात अन्याय झाला तर आमच्या पुढे झाला, त्याचा मराठवाड्यात झाला तर खान्देशवाले बोलत आहे आमच्या पुढे तिथे झाला, असं नसतं. तुम्ही भारतीय आहात, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, पण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात ते क्षेत्र तुमचं आहे. त्यामुळे या राज्यामध्ये, या देशामध्ये कुठल्याही, बिहारमध्ये सुद्धा एखादा पत्रकाराला ट्रक खाली चिरडलं जात असेल तर तुमच्यावर तो अन्याय महाराष्ट्रामध्ये झाला हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि ते कधी समजून घेऊ शकता, जेव्हा तुम्ही संघटित राहाल, तुम्ही एकत्रित राहाल, पण ती एकत्रित ताकद येत्या काळामध्ये तुम्हाला कशी वाढवता येईल हे तुम्ही बघा. अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण शेवटी जसं मी मगाशी म्हणालो की आपल्या सर्वांना, राऊत साहेबांना ऐकायचंय, त्यामुळे मी विनंती एवढीच करतो की खऱ्या गोष्टी लोकांसोबत आल्याबाहेर आजची परिस्थिती राजकीय घ्या, सामाजिक घ्या, आर्थिक घ्या, अतिशय हलक्याची परिस्थिती आहे ते आपल्याला दिसतच आहे. तर तुमच्या लेखनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत येऊ द्या, लोकांना खरं चित्र काय ते तिथे कळू द्या, आणि येत्या काळामध्ये या ज्या काही 30-40 संघटना या राज्य पातळीवर असतील आम्ही सुद्धा प्रयत्न करून या संघटनेचा आकार कमी कसा करताय
तुमची ताकद तिथे कशी वाढवता येईल आणि तुमच्या ज्या ज्या काही अडचणी तिथे आहेत, राजकारणामध्ये आम्ही नवीन असलो तरी अनेक मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आतापर्यंत पत्रकारांचे अनेक विषय आम्ही मांडलेले आहेत आणि हा विषय मांडलेला आहे की तुमच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्रात पहिल्या राज्यांनी हे रूल केला, ज्यांनी नियम आणले. पण अजून एक वस्तू तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला गेला म्हणाला की अहो आमच्या पत्रकारितेला सुरक्षा कायदा आहे, तर तुम्हाला कळलं पोलीस ऑफिसर विचारलं कुठला कायदा, मग तो कायदा अजून पोलिसांना कळलेला नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये तुमच्यासाठी जे जे काही विषय महत्वाचे आहेत त्यासाठी आम्ही सर्वजण नक्कीच लढू. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कर्जत आणि जामखेड मध्ये असणारे सर्व पत्रकारांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने आपलं इथं स्वागत करतो. अनेक व्हिडिओ सुद्धा आम्ही केलेले आहेत, नंतर आपलं इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला वेळ असेल दुपारच्या सत्रामध्ये ते व्हिडिओ तुम्ही बघावेत. आणि याच्याही पुढे जाऊन जर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची मदत तुम्हाला कुठेही लागली तर मनापासून सांगा, हा कार्यकर्ता तुमच्या बरोबर, तुमचा कार्यकर्ता म्हणून लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी काम करत राहील असं आपल्या सर्वांना सांगतो. संयोजकांनी, नियोजकांनी अतिशय सुंदर असं नियोजन आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. चांगले वक्ते इथं आलेले आहेत, अभ्यासक इथं आलेले आहेत. त्याच्याच बरोबर हा कार्यक्रम झाल्यानंतर कानाला, त्याच्याच बरोबर आपल्या बुद्धीला इथं चांगला खुराक मिळणार आहे. पण हा कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाची सुद्धा व्यवस्था आपण केलेली आहे. त्यामुळे जसं हा कार्यक्रम संपेल तसं आपले आयोजक आपल्या सर्वांना सांगतील. त्यामुळे आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं येण्याची, बोलण्याची संधी दिली. आणि तुम्ही सर्वजण संघटित राहू, लोकशाही जपा. आणि ती जपत असताना आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत एवढं सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.